नमस्कार मित्रांनो, माय सेल्फ रामेश्वर आहिराव. आजचा ब्लॉग माहितीचे स्पेशल असणार. तर माझी वाईफ गेली आहे माहेरी तिच्या कामानिमित्त. तुम्हाला माहीतच आहे मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या वाईफसोबत मी इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो संजय गवळी सरांच्या. तर त्या कामानिमित्त ती गेली आहे. आता मला तिला घेऊन जायचं आहे वडिलांना. तर तिला परत माझ्या घरी पण घेऊन यायचं आहे. त्यासाठी मी आता निघालो आहे पायी पायी म्हणजे आता निघणार. तर सर्वात आधी नेहरू चौकपासून रिक्षा पकडणार, तिथून स्टेडियमपर्यंत रिक्षाने जाणार. रिक्षावाला घेईल 10 रुपये. त्यानंतर माझी बायको येईल घ्यायला गाडीने. तिथून माझ्या बायकोसोबत मी जाणार वडेल. वडेलला थोडंसं फिरून जाणार सासरवाडी. सासरवाडीत तिची बॅग वगैरे घेऊन परत म्हणजे माझ्या घरी. तर चला हा प्रवास बघूया कसा असणार. लेट्स बिगिन. तर मित्रांनो, हे आहे माझे नवीन पाहुणे. हे माझ्या वाईफसाठी सरप्राईज असणार आहे. तर तिला हे सरप्राईज दाखवल्यानंतर ती खुश होईल हे मला खात्री आहे. तर फिटनेस पूर्ण ढोस झाली आहे. मला 1 मंथमध्ये माझं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे विथ माय वाईफ, माझ्या बायकोचं पण आणि माझ्या सिस्टरचं पण. आता जे व्हिडिओ बनत आहे ते माझी सिस्टर काढते. तर चला आता टाईम होतो आहे, माझी बायको रेडी आहे, ती येतच असणार स्टेडियमपर्यंत. माय सिस्टर जमुना शिरसाट, आधी जमुना अहिराव होती, आता शिरसाट आहे. चला तर तर मित्रांनो, आता मी निघालो आहे मार्गाने. पायपायी जाण्याचा आनंदही खूप वेगळा असतो. हे आहे इकडं शेती. तर चला आता रिक्षा पकडायची आहे. एकवीरा देवी मंदिर मी अजूनही पायपायी जात आहे, लक्षात असू द्या. पुढून आपल्याला घ्यायची आहे रिक्षा. तर मित्रांनो, आता माझ्यासाठी रिक्षा येते, माझ्यासाठी म्हणजे ते येते. 20 रुपयेमध्ये ठरवलं, इमर्जन्सी होतं म्हणून. ती समोर जी रिक्षा दिसते, नाही नाही भागणार नाही रिक्षा, त्या रिक्षामध्ये आता बसणार मग जाणार, बघूया. फायनली रिक्षा भेटली. आता जातो स्टेडियमला. रिक्षाचा प्रवास पण खूप छान असतो हे तुम्हाला माहीत असणार. तर चला आता बायको वाट बघत असणार, पुढून जाऊया आपण वडेल. थँक्यू. माझ्या यूट्यूबला चॅनल आहे, त्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. हां चला मॅडम, झालं का तुमची शूटिंग? इतका वेळ झाला का तुमची शूटिंग? तर शेवटी बायकोला भेटलो, म्हणजे बायकोला पिकअप केलं. अंधार झालेलं आहे खूप. बायको मला घ्यायला आली, मी बायकोला घ्यायला आलो हे तुम्ही बघितलंच असणार. तर हे जे उजाळ पडतं आहे आमच्या चेहऱ्यावर ते आहे नॅचरल लाईट्स. नॅचरल लाईट्स येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं. तर आता आम्ही चाललो आहे वडेल. वडेलला अंधारी मित्र तिकडे थांबलेत. तर बघूया पुढचा व्ह्यू. खूप जास्त गर्दी आहे रामेश्वरकडे आलेली आहे बघ. हे सगळं नवीन स्टार्ट केलं आहे. सो धुळेकरांनो, इफ यू आर लुकिंग फॉर अ बेस्ट प्लेस टू विजिट नियर बाय, ही खूप छान अशी जागा आहे. तिकडं त्या मावशी काय रे भुट्टा भुट्टा मकई. आता आम्ही पोहोचलो आहे वडेल.
खूप रात्र पण झालेली आहे, खूप जास्त रात्र झाली तुम्हाला दिसत असणार. आणि आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे वडेलला, आणि तरी पण आम्ही रात्रीच्या वेळेस आलो. माझे मित्र हा खूप छान वाटतंय, आणि तिकडे आपले फ्रेंड्स थांबलेले आहेत तुम्हाला माहीतच आहे. तर हां, तर काही नवीन फ्रेंड्स आहेत त्यांचं बी आपण इंट्रोडक्शन करूया. तर चला आता जाऊया. चैताली, चैताली किती गोरी दिसते ना. चला, आणि सगळे मित्र परिवार आलेला आहे आता, आणि जो एकदम खतरनाक आवाज येतोय तो आमचा मित्र आमिर मोमिनचा आहे. मेमॉन हा त्याच्या गाडीचा आवाज आहे. तर चला इकडे या सगळ्यांनी. हॅलो, माय साहेब अजय बोलणार आहे पुढे. अरे येणार रे पुष्कर, कमान. अरे इथे ये मध्ये मध्ये. अरे पुष्कर काकडे, आकाश तिवारी, जयकुमार रावल, अजय शिंदे, बाबा निखिल भाऊ भाऊसार, आणि चावऱ्याचे येणार रे. आलो ना एवढा आलो ना अख्खा आलो. चावऱ्याचे एकदम भारी स्टुडंट आणि मी जमादार, फर्स्ट टाइम इन ब्लॉग. आमिर मोमेन हे आपले धुळा शहरातले हिरो आहेत. ते आमिर खानचे भाऊ नाही का, ते नाही आमिर खानचे जे ब्रदर आहे त्यांचं जत्रा पिक्चर मध्ये, सॉरी मेला पिक्चर मध्ये हिरो आहेत. तर चला भेटूया आता. बनवणार आहे केक, जो की मला ज्याची ऑर्डर मला पुष्करने दिली आहे फॉर गौरी दीदीज बर्थडे. सो नाव आय एम बेकिंग अ केक. रात्रीचे 10 वाजले आहे. आत्ता जस्ट तुम्ही जे व्हिडिओ बघितलं सोयाबीन चिल्लीच्या गाडी, सोयाबीन चिल्लीच्या गाडीचं, तर मी सोयाबीन चिल्ली घ्यायला गेलो होतो. तर तुम्ही म्हणणार सोयाबीन चिल्ली कशाला, तर मी आज माझ्या बायकोला प्रॉमिस केलं होतं, आज नाही काल, की मी उद्या तुला सोयाबीन चिल्ली खाऊ घालायला घेऊन जाणार. पण ते काही लक्षात राहिलं नाही, पण आता मला लक्षात आल्यामुळे मी आता परत तिच्या घरी चाललो आहे. आणि ती केकची ऑर्डर जी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला समजली असणार. तर मी आता तिला सरप्राईज देईन सोयाबीन चिल्लीची. ऑलरेडी मी ते डंबेल्स दाखवणार होतो, ते सरप्राईज देता आलं नाही. तर आता चला बघूया ती किती खुश होते. काय छोटी, माझ्या बायकोला मी सरप्राईज दिलं. हे होतं का काल? काल प्रॉमिस केलं होतं माझ्या बायकोला की मी तुला सोयाबीन चिल्ली खाऊ घालेन, पण काही जमलं नाही. पण लक्ष आल्यानंतर मी डायरेक्ट तिला सरप्राईज देण्यासाठी आलो आहे. कसं वाटतं ते त्याला तुला? तर ही दुसरी सोयाबीन चिल्ली आज माझ्या बहिणींसाठी. मित्रांनो, आता रात्र झाली आहे, वाजले आहेत 11:30 किंवा 11:15. मम्मी डबुकड्यांची भाजी बनवली आहे. डबुकड्यांची भाजी याला म्हणतात डबुकडे. हे सोयाबीन, सॉरी बेसन पीठ पासून बनतात, जस्ट लाईक चिकन चिल्ली.
सुद्धा जेवण करतो, बघू. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले, आता सोयाबीन चिल्ली खाल्ली बहिणीसोबत, वाईफसोबत. तर एक गोष्ट सांगायचं विसरलो, झोपण्याची वेळ झाली आहे.